आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तुम्हाला घर पाहिजे, चिंता करू नका. रयत क्रांती संघटनेनं आणली आहे योजना, चला इचलकरंजीला. प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं, छोटस घर माझं बांधून व्हावं, आणि हे स्वप्न आता साकार होणार आहे. धक्का बसला ना? हो, मी खरंच सांगते. पंतप्रधान आवास योजनेतून 2,67,000 अनुदान घर बांधण्यासाठी गरिबांना मिळतं आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी इचलकरंजीतील रयत क्रांती संघटनेनं एक दिवसीय घरकुल मेळावा आयोजित केला आहे. रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील, युवक नेते सागर खोत हे गुरुवारी इचलकरंजीत येत आहेत आणि त्यांच्या हस्ते योजनेचा आरंभ होत आहे. ज्यांना घर नाही त्यांनी आणि ज्यांना घर हवं आहे त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, एक फोटो, बँक पासबुक, झेरॉक्स अशी कागदपत्रे घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात रयत क्रांतीच्या कार्यालयात यावं असं आवाहन विनायक कलडोणे, संदीप भातमारे यांनी केलं आहे. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळावं, ज्यांना निवारा नाही आहे, जी लोक भाड्याने राहतात, अनेक वर्षापासून ज्यांना घर नाही आहे अशा लोकांना हक्काचं घर मिळावं, याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघितलं आणि ते सत्तात उतरवण्यासाठी नामदार सदाभाऊ खोत आणि सुरेशदादा पाटील यांच्या माध्यमातून रयत क्रांती संघटनेच्या वतीनं इचलकरंजी शहरामध्ये घरकुल योजनेचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमासाठी नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा यासाठी मी नागरिकांना आवाहन करतो. या कार्यक्रमासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील हे उपस्थित राहणार आहेत. शिवाय या कार्यक्रमाचं उद्घाटन हे सागरभाऊ खोत हे युवा नेते करणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा अशी मी नागरिकांना विनंती करतो. आणि हा कार्यक्रम गुरुवारी 15 रोजी सकाळी 10 वाजता 10 ते 5 हा कार्यक्रम इचलकरंजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौकाच्या जवळ नगरपालिकेचे जो कॉम्प्लेक्स आहे, मार्केट आहे, त्या मार्केटमध्ये आयोजित केलेला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.